या तीन षटकांच्या दरम्यान आपल्याला किती धावा बनवतील ते कुसूर संघ जो टॉस जिंकलाय आणि त्यांनी मात्र फलंदाजीचा निर्णय लोहारवाडी संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्र निवडलंय ते क्षेत्र रक्षणाचं. चर्चा रंगवली गेली आहे, चर्चेनं उधाण आलेलं आहे. आपण जिथे पाहतोय ना प्रत्येक खेळाडू काहीतरी वेगळं करण्याचं मानस इथे दाखवतोय. आणि या मॅचमध्ये काय रणनीती असेल अगेन्स्ट द राजू कंक, मिस्टर KTPL या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज आलाय ना स्ट्राईक एंडवरती, ज्या फलंदाजाला आपण पाहणार आहोत ना, ज्याने नवी मुंबई प्रीमियर लीग खेळण्याचा देखील अनुभव घेतलेला आहे, म्हणजे अनेक स्पर्धा या खेळाडूने खेळल्या आहेत, मात्र त्याच्या अगेन्स्ट जो गोलंदाज आहे ना त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करतोय. ज्याने संदेश याने मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीचा इम्पॉर्टंट नॉक, खऱ्या अर्थाने मेडन ओव्हर ज्याच्या नावावरती आतापर्यंत राहिलेली आहे, तो गोलंदाजीच्या रनवेवरती आलाय. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा रंगूया या मॅचची. या मॅचमध्ये जिथे आपण पाहतोय ना कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माननीय श्री दीपकदादा लोखंडे शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हे भव्य दिव्य असं क्रिकेटच्या एक जबरदस्त असं बाटल रंगवण्यामध्ये युद्ध लढवलं गेलं आहे ते जय महाराष्ट्र येऊती या संघाने. जाऊया मॅचसाठी जिथे दोन संघ आपल्या समवेत लढले जातील. या दोन संघांमध्ये होणार आहे तुत्तुमयमय. इथे मॅच ऑन केली गेली आहे. संदेश गोलंदाजी चार रनवेवरती पाहायला मिळाल. जिथे स्ट्राईक एंड वरती मिस्टर KTPL राजू कंक कुसुरगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे, ज्याला टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. पहा इथे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय व्यूहरचना असेल तर एक ठिकाणी आपण पाहिलं तर बाकवट पॉईंटला पॉईंट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हरमध्ये आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. तदनंतर मात्र वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं जर पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणि तदनंतर मात्र इथे आपण पाहिलं तर ऑन साईडला देखील शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. वा संदेश याने मात्र सातत्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले ना इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केलाय सातत्याने. राजू कंग यांचा देखील चर्चेचा विषय राहिलेला आहे. आता मात्र पुढच्या बॉलवरती काय असेल घमासान, जिथे एक बॉल हाताळत असताना डॉट बॉल आलाय. संदेश निघालेत. पहा रनअप पहा गेदर करतोय, चांगली ऍक्शन आहे, कंप्लीट करतोय. तदनंतर मात्र उडवलाय, लॉफ्ट केलाय, एक तेरी ना तो दुसरी मेरी, अरे तू शेर आहे ना तो मै भी बब्बर शेर आहे. जशा तस उत्तर काढेगी टक्कर. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कुसूर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला संघ आहे लोहारवाडी. या दोन संघांमध्ये चाललेलं हे तुंबड युद्ध इथे घमासान होणार आहे. असं म्हटलं होतं ना की एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, तशाच पद्धतीने क्रिकेटच्या मैदानामध्ये हे दोन खेळाडू खऱ्या अर्थाने आपल्या संघाचं नेतृत्व करतात, आपल्या संघाला पुढे जाऊन घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. संदेश काय करेल आता की मया चेंज ऑफ पेस व्हेरिएशन काय असेल तंत्र. हो यावेळी पॅडल स्वीप इम्पॅक्ट टाकणारा डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर एक मॅग्निफिसंट चौकार. फोर रन्स मैदानाच्या आतमध्ये 6-1 आणि 6 नंतर दुसरा बॉल येतोय त्याच्यावरती चौकार ठोकलाय आडव्या बाटने. पॅडल स्वीप करत असताना हा फलंदाज पाहायला मिळालाय. पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहिलं इम्पॅक्ट जो होता ना बॉलचा तो मिडल ऑफ द स्टंप होता आणि तदनंतर त्याला आडव्या हाताने घेतलाय. हो फलंदाजाने इथे आपला क्लास दाखवलाय. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरून राजू कंक यांच्याकडे नजरा वळवूया. ओ यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह सरळ समोर खेळलाय, सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय आणि इथे आणखी एक चौकार. चार धावा. पुढचा बॉल संदेश मैदानाच्या आतमध्ये आलेत राजू कंक. ओ यावेळी मात्र हा फटका खेळत असताना सांगितलं अरे संभल कर रहना ये इंसानो की बस्ती और इसमें राजू कंक की बड़ी है हस्ती. इथे हस्ती आले इम्पॅक्ट टाकलाय आणि क्रॅकिंग ठोकलाय षटकार. सहा धावा.
राजू कंक हे नाव मैदानाच्या आतमध्ये मागणी भीषण फटकेबाजी त्याने पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये या अगोदरच्या मॅच मध्ये या स्पर्धेमधलं पहिलं मेडन ओव्हर हाताळलं होतं ना त्याने मात्र आता खर्ची केल्या आहेत त्या 20 धावा तुतुमयमय झालेल्या आहे. इथे कश्मकश पाहायला मिळाली आहे. जोरो का झटका लावलेला गेलाय. पुढचा बॉल संदेश निघालेत आपल्या रनवेवरून. ओहो यावेळी पहा कव्हर ड्राईव्हला फटका सरळ चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखी एक चौकार. चार धावा. या चार धावेने मात्र धाव संख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. आता मात्र आपण जाणार आहोत दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. नवीन षटक नवीन ध्येय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज येतील. चला गोलंदाजाचं नाव येऊ द्या आमच्यापर्यंत. सूरज. सूरज हा फलन गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला गोलंदाज. मात्र स्ट्राईक एंड वरती पहिल्यांदाच येतील ते वैभव. वैभव यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या आहेत राजू कंकला. या ठिकाणी स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. जिथे राजू कंक काय इम्पॅक्ट टाकतील हे देखील पाहावं लागेल. सूरज अगेन्स्ट वैभव. हे वॉर हे युद्ध मना मैदानाच्या आतमध्ये रणांगणामध्ये. इथे मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी सांगितलंय की हा डेड बॉल असेल. पुढचा बॉल सूरज. ओहो यावेळी डाऊन द लेग व्हाईट बॉल प्लस एक अशा दोन धावा अंकित केल्या गेल्या आहेत. धावसंख्या वाढली गेली आहे. दुष्काळात 13वा महिना. आता मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं ना एक व्हाईट आणि प्लस धाव अंकित केली गेली आहे. ओहो आता मात्र पुन्हा एकदा असं म्हटलं होतं ना की नकटीच्या लग्नाला हजार विघ्न. इथे विघ्नच विघ्न येताना पाहायला मिळालं. जिथे सातत्याने हा गोलंदाज डाव्या एष्टीच्या बाहेर टाकणारे बॉल हाताळतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील स्ट्राईक एंड वरती. मात्र राजू येतील. राजू यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. पहा राजू कंक मात्र आतापर्यंत इम्प्रेस केलाय. या अगोदरच्या काही मॅचेस मध्ये आपण पाहिलं ना जिथे एक अर्धशतक देखील लगावलं गेलंय. मात्र संधी राजू यांना देखील आहे आपल्या नावाची छाप सोडण्याची. ओहो याही वेळी पहा पाडल स्वीप डिपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडू सरळ सीमारेषेपार. मिळतील धावा चार. चार धावेनी धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या सरळ 32 या आकड्यावरती 32. नो लॉस इम्पॅक्ट टाकलाय या फलंदाजाने. ओहो यावेळी पहा मिस हिट आहे. मात्र मिस हिट देखील पाठवला बाहेर. इथे आणखी एक षटकार 6 धावा. पहा इथे राजू टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाले जिथे ते सांगत आहेत की माझ्या बॅटचा स्टिकर एंड वरती हा बॉल हिट झालाय. इम्पॅक्ट माझ्या बॅटच्या स्टिकर एंड वरती झालाय. तरी देखील मी हा फटका मॅग्निफिसंट पाठवलाय डीप इश्काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. या 6 धावेने धाव संख्या 38 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज निघाले आहेत. हो यावेळी पहा आणखी एक 6-1-6 आणि 6-12. इथे 6 पाडा या पठ्ठ्याने लावलाय आणि सांगितलंय नजरिया तो बदलेगा ही हमारा. आने वाला वक्त बताएगा. आणि वक्त सांगितलाय वेळ सांगितली. इथे मात्र या फलंदाजाने आपलं टायमिंग दाखवलंय जिथे सातत्याने बाग टू बाग दोन षटकार हाताळले गेले आहेत. राजू कंक या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पहा आता मात्र तिसरा षटकार येईल का काय घडेल. जिथे दोन बॉल आणि दोन षटकार ठोकले 44 ही धावसंख्या. तिसरा येईल का.
यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि सांगितले राजू कंकणे, अरे खुलं आभाळ मोकळं मोकळं, नभी चांदन चांदन, माझ्या नावाचं वादळ, मी ठोकलंय षटकाराचं तोरण. इथे षटकाराचं तोरण ठोकत असताना पहा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी इंजर्ड होत आहेत. थोडस पाणी पोहोचवायचंय. पहा इथे राजू कंक या नावाचं वादळ आलंय, त्याने तोरण देखील ठोकलंय. षटकाराचं तोरण ठोकत असताना जिथे सातत्याने तीन बॉल तीन षटकार, वैयक्तिक धाव संख्या राजू कंक 46 या आकड्यावरती खेळतायत. संघाची सांघिक धाव संख्या 50 या आकड्यावरती आहे. महत्वाचा इम्पॅक्ट टाकला गेलाय या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आज एक वेगळी किमया, आज एक वेगळी शैली, आज एक नवीन निर्धार, आज एक नवीन ध्यास मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. नाव आहे राजू कंक. टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालाय पुढचा बॉल. ओ यावेळी ऑन साइड ला डीपी श्मिड विकेट ला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. जिथे दोन षटकांचा खेळ संपताना पाहायला मिळतोय आणि दोन षटकांच्या वाटीमागे धाव संख्या 51, सूरज यांनी जवळजवळ 27 धावा खर्ची केल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांच्या पाठीमागे 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. करण आल्यात गोलंदाजीच्या रनवेवरती. 51 धावा राजू स्ट्राईक एंडवरती आहेत, ज्यांनी वैयक्तिक 47 धावा आपल्या नावावरती कोरल्या गेल्यात. काय घडेल या षटकामध्ये, अर्धशतक लावू शकतात का, हा देखील एक विषय राहिलेला आहे. पहा इथे रिदम या गोलंदाजाचा थोडासा हा व्यत्ययित होतोय आणि तद नंतर मात्र त्यांनी थांबवलंय. आपल्या गोलंदाजीमध्ये एक धार आणण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिलेला आहे. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहिलं ना, ज्या गोलंदाजाला त्याचं नाव आहे करण. करण आलेत गोलंदाजीच्या रनवेवरून. हो यावेळी पहा मी सीट आहे, क्षेत्ररक्षक येतील आणि राजू कंक या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक ठोकताना सांगतोय, अरे समय बदलने वाला है, अब मजाक बना देंगे उनका जो अभी तक मजाक में ले रहे थे. मजाक बनवलाय याने इथे, मात्र क्रॅकिंग चौकार ठोकलाय आणि साबित केलंय स्वतःला. आपल्या क्षमतेवरती उभा राहिलाय राजू कंक. यांच्या बॅटमधून आलंय एक अर्धशतक. धावसंख्या 50 ने लागवली गेली आहे. पहा यावेळी मात्र कमबॅक केलं गेलंय. करण देखील कमी नाही आहे, तो देखील गोलंदाजी हाताळणं जाणतो. त्याला देखील माहिती आहे या गोल फलंदाजाची कमजोर बाजू काय आहे. जिथे उसळी घेणारा बॉल थोडासा बाकपुडवरती टाकला गेलाय, इथे इम्पॅक्टिव्ह गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र डोक्यामधला सेन्स वापरावा लागेल. हो यावेळी पहा मी सीट आहे, तरी देखील चेंडू सरळ डिस्पॅच केलाय सीमारेषेपार. मिळतील धावा 6 षटकार. राजू कंक या नावाचा डंका, या नावाचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये दीपकदादा लोखंडे यांच्या नावाच्या दरम्यान पाहायला मिळाला. जिथे दीपकदादा लोखंडे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब युवती यांच्या विद्यमानाने ही ट्रॉफी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. राजू कंक पुन्हा एकदा पददालित्याचा उपयोग करून खेळण्याचा प्रयत्न आहे. पहा इथे फसवलं गेलंय व्हेरिएशन कॅरी करत असताना. मित्रांनो राजू कंक यांची खेळी संपली आहे, मात्र त्यांचा खेळ जर आवडला असेल ना तर राजू कंक या नावासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिथे वैयक्तिक 15 बॉल आणि 57 धावा टीव्ही स्क्रीन वरती आपण ज्या खेळाडूला पाहतोय ना, त्याने मात्र या स्पर्धेमध्ये जिथे जय महाराष्ट्र युवती संघाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये सन्माननीय दीपकदादा लोखंडे यांचा वाढदिवसाचं औचित्य आणि त्या औचित्यावरती मात्र त्याने खऱ्या अर्थाने श्री गणेशा केलाय.
अर्धशतक ठोकून तो पवेलियन इंड मध्ये जातोय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर येतील, नाव आहे सूर्यकांत. मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या अगेन्स्ट गोलंदाज करण. हो, यावेळी लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला, फलंदाज बाद होतील. नवीन फलंदाज येतील, पहा इथे. आता मात्र करण देखील कमबॅक करतोय. जिथे आतापर्यंत धावसंख्या 61 लगावली गेली आहे आणि या षटकातील हा शेवटचा बॉल हाताळण्यासाठी महादेव आलेत. हॅट्रिक बॉल असेल याची देखील नोंद घ्या, हॅट्रिक बॉल असेल. हो, यावेळी मिस हिट आहे, संधी नाही मिळणार. पहा इथे धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 63 या आकड्यावरती. आणि तदनंतर मात्र येणाऱ्या 62 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि 63 धावा आया बरोबर 63 धावा तुम्हाला येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवावे लागतील. मी विनंती करेन, सूर्यवंशी आमचे जे साथी समालोचक आहेत त्यांना निवेदन करेन की पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत आणि आलेल्या मान्यवरांचा या व्यासपीठावरती आपण यथोचित असा सन्मान करू. व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं सन्माननीय उदयजी लोखंडे साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया जिथे आमच्या साथी समालोचकासमेत, जाऊया जिथे टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच ठरणार आपण पाहणार आहोत काटेकरवाडी विपक्ष घराळवाडी ध्वनी संघ. कर्णधार आपल्याला विनंती करते टॉस्क बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या हस्ते ते नाणेफेकचा कबूल घेतला जाईल या मॅच साठी. दोन्ही संघ विनंती करतोय घराळवाडी त्याचबरोबर काटेकरवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती करतोय टॉसका बॉस मध्ये या, लगेच टॉस उडवला जाईल. घराळवाडी संघ कर्णधार त्याचबरोबर काटेकरवाडी संघ नायक आपल्याला विनंती करतोय टॉसका बॉस मध्ये या. उदय लोखंडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते इथे नाणेफेकचा कबूल घेतला जाईल या. मान्यवर आपल्याला विनंती करतोय टॉसका बॉस मध्ये टॉस उडवला जाईल. उदय लोखंडे साहेब आपल्याला विनंती करतोय या, इथे नाणेफेकचा कबूल घेतला जाईल एका बाजूला. नेक्स्ट मॅचचा थरार आपण पाहणार आहोत घराळवाडी विपक्ष काटेकरवाडी दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती करतोय टॉस्क बॉस मध्ये या. आजचं हे आयोजन आपण पाहतोय दीपकदादा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्तची आजची ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी इथे युवती गावचे नागरिक उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय मान्यवर देखील उपस्थित आहेत. आजच्या या स्पर्धेसाठी मान्यवरांची मानदी आली. काटेकरवाडी संघ आपल्याला विनंती करतोय कर्णधार यस या. नेक्स्ट मॅचचा थरार आपण पाहणार आहोत नक्कीच इथे घराळवाडी संघ कर्णधार उपस्थित आहे, त्याचबरोबर काटेकरवाडी संघ कर्णधार फोटोशूट केलं जाईल यस. नक्कीच नेक्स्ट मॅचचा थरार आपण पाहणार आहोत. टॉस उडवला जाईल मान्यवरांच्या हस्ते, नाणेफेकचा कबूल केला जाईल. नाणेफेकचा कबूल कोणाच्या बाजूने लागला जाईल यस नक्कीच उदय लोखंडे साहेबांच्या हस्ते कॉल केला जाईल. टॉस केला जातो इथे, कॉल इज हेड्स पाहूया. पहा इथे नाणेफेकचा कबूल जिंकला गेलाय संघ काटेकरवाडी संघ नाणेफेकचा कबूल जिंकला गेलाय. नाणेफेकचा कबूल जिंकलेला आहे, प्रथमतः आपला निर्णय काय असेल? बॅटिंग
यास नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले घराळवाडी संघ. आपल्याकडे क्षेत्ररक्षण आले, नाणेफेकेचा कौल जरी जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगचाच होता. येस नक्की क्षेत्ररक्षण तुमच्या बाजूने आलंय, जो तुम्हाला हवं होतं ते तुमच्या बाजूने आलेलं आहे. आता मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल? क्षेत्ररक्षण आलंय फलंदाजीसाठी, काटेकरवाडी संघ समोर आहे, कशा प्रकारे खेळ करण्याचा प्रयत्न असेल? आणि त्याचबरोबर या संपूर्ण आयोजन आपण पाहतोय दीपक दादा लोखंडे यांची आजची ही स्पर्धा आणि आजचा हा महासंग्राम आणि आजच्या स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा खूपच छान आहे आणि दादांचं वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभेच्छा घराळवाडी टीम कडून. आणि प्लॅनचं झालं नाही तर आम्ही एक 30 पर्यंत रोखू काटेकरवाडीसाठी. येस नक्कीच नेक्स्ट मॅचचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. घराळवाडी विपक्ष काटेकरवाडी ते मान्यवर उपस्थित होते, त्यांच्या हस्ते हा कॉल करण्यात आला आणि नाणेफेकेचा कौल जिंकला गेला संघ काटेकरवाडी संघ. आणि इलेक्ट्रिक फास्ट टू बॅटिंग जाऊयात आवाजाकडे आपण शैलेशजी जाधव सर यांच्याकडे. धन्यवाद. जिथे पूर्वार्धामधला खेळ संपलाय उत्तरार्धातला जशी सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती चार तदनंतर एक तदनंतर फलंदाज बाद आतापर्यंतचा तीन चेंडूंचा खेळ अशा पद्धतीने राहिलेला आहे आणि आपण पाहतोय पुढचा बॉल काय घेऊन येईल. या मॅच मध्ये विकेटचं पतन झालंय, नवीन फलंदाज आलेत आघाडीला, आलेले संदेश आणि श्रीकांत मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज आलेत, नाव आहे सूरज अगेन्स्ट द राजू मांडेडरी पॉवर प्लेचं षटक. यावेळी बॅकफुट वरती गेले, दोन क्षेत्रक्षकाच्या मधून सरळ डीपीश लॉंग ऑफ वरून चेंडू सरळ चाललाय सीमारेषेपार, मिळतील धावाचार, येतोय चौकार. पहा असं म्हटलं आता ना की प्रत्येकाची सकाळ ही वेगळी असते, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई ही वेगळी असते, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा. म्हणून स्वतःची बरोबरी कोणाबरोबर ही करू नका, तुम्ही स्वतः लढा, स्वतःला संघटित करा. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू सरळ डिस्पॅच आउट ऑफ द पार्क, मिळतील धावा सहा, येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या सरळ 15 या आकड्यावरती भरारी घेताना पाहायला मिळाली आहे. जिथे पाच चेंडूंचा खेळ संपलाय, हो याही वेळी पहा इन साइड आउट चा फटका. डीपी शेषाकव रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, एक धाव कंप्लीट केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न यशस्वी पार केलाय. मैदानाच्या आतमध्ये पहा इथे प्रत्येक खेळाडू इम्प्रेस करतोय. जिथे एका षटकाचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र चर्चा असेल येणारे 12 बॉलच्या पाठीमागे 46 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. जद्दोजहद करावी लागेल किंबहुना मेहनत ही तुम्हाला करावी लागेल. मेहनत इथे प्रत्येक खेळाडू करतोय, मात्र तुम्हाला थोडीशी वेगळी करावी लागेल. जगापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर नक्कीच तुमची ओळख देखील वेगळीच होणार आहे. इनॅट नंबर 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सूर्यकांत आले आहेत. सूर्यकांत त्यांच्याकडे नजरा वळवूया. फील्ड पोझिशन मध्ये सातत्याने बदल करता आहेत, एक प्लॅन आहे त्यांच्याकडे. मात्र समोर फलंदाजी एंड वरती आपण पाहतोय फलंदाज संदेश ज्या आघाडीला आलेत. हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह, तिकडे लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक स्ट्रेथ हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि कॅच कॅरी केली गेली आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा तर लागला होता, आता मात्र दुसरा हादरा देखील लागला गेलाय. आता मात्र नवीन फलंदाजीसाठी आलेत, नाव आहे संजय यांच्याकडे नजरा वळवूया. काय घडेल, मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते. हो यावेळी बॅटचा टॉपेज बिहाइंड द विकेट, घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी एक धाव इथे अंकित केली गेली आहे. धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत पोहोचले. चर्चा रंगवली गेली आहे, जिथे येणारे बॉल असतील आता मात्र 10 बनवायचे आहेत 45 10 45 चं इक्वेशन.
ओहो यावेळी मिस हिट केला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल. एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेने मात्र समीकरण बदललंय. 19 या आकड्यावरती म्हणजे येणारे बॉल 9 तुम्हाला बनवायचे आहेत. 44 9 बॉल मध्ये 44 एखादा मोठा प्रहार मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. 9 बॉल आणि 44 चं समीकरण. सूर्यकांत हो यावेळी पहा अतिशय भन्नाट वेगाने हात आलेला हा बॉल लेग बाईच्या स्वरूपामध्ये बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल केला गेलाय आणि एक धाव अंकित केली गेली आहे. धावसंख्या 20 म्हणजे येणारे बॉल आता मात्र शिल्लक आहेत ते 8 आणि 8 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत त्या 43. आठ बॉल हो यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साइट ला सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमधून चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला तिथे मिळाला. धावा 4 चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढली आहे. आता मात्र येणारे बॉल 7 बनवायचे आहेत त्या 39. 7 बॉल आणि 39 ची गरज. लोहारवाडी संघ लढतोय. पहा यावेळी मात्र सूर्यकांत यांचा रायझिंग बॉल शरीराचा वेध घेऊन बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव म्हणजे येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 38 बनवायचे आहेत. 6-38 चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. इन ऍट नंबर 3 वरती सुधीर आले. जिथे 6 बॉल आणि 38 ची गरज आहे. संजय स्ट्राइक एंड वरती आहे. काय घडेल या मॅच मध्ये. 6-38 कुसूर संघ मात्र आज स्मित हास्य देतोय. हा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेट च पतन होईल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. संजय एक महत्वाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन गेलाय. जिथे येणारे बॉल 5 आणि बनवायचे आहेत 38. चला मी निवेदन करेन पुढील होणारी मॅच. दोन्ही संघांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फार महत्वाची मॅच असेल याची नोंद घ्या. हो यावेळी पहा उडवलाय लॉफ्ट केलाय आणि या फलंदाजाने देखील सांगितलंय अरे मोबाईल में स्टेटस और स्टोरी डालने के लिए आपको हमेशा फिल्टर लगाना पड़ेगा मगर जिंदगी में अगर आपको लाइफ बनानी होगी तो आपको मेहनत करनी पड़ेगी और मेहनत नाम की फिल्टर लगाना पड़ेगा. इथे मेहनतीने मिळवलेला हा षटकार पाहायला मिळाला. जिथे मिळाल्या 6 धावेने आगे कूच केली. तदनंतर मात्र अलॉंग द कार्पेटने काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मध्यस्थानी आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला. तिथे फील्ड केला गेलाय आणि फील्ड करत असताना मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 6-7 वाढली आहे आणि जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. जिथे फार महत्वाची मॅच असताना मात्र लोहारवाडी संघ बागपूरवरती जाताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पहा याही वेळी लॉफ्ट केलाय, फिनिश केलाय, आणखी एक डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. षटकार ठोकलाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. नाव आहे सूरज. सूरज यांनी मात्र आग ओकणारी फलंदाजी आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. लढतायत, भिडतायत, संघर्ष करतायत. पुढचा बॉल सुधीर. ओहो पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. वन बाउन्स चेंडू चाललाय सरळ सीमारेषेपार. मिळतील धावा 4. या 4 धावेने मात्र अजूनही एक बॉलचा खेळ. या षटकातील शिल्लक आहे. धावफलकाकडे नजर वळवली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. सुधीर गोलंदाजीच्या रनवेवरती. पहा यावेळी बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट आणि
नक्कीच इथे विजय मिळवलाय तो कुसूर संघाने, मात्र संघर्ष केला तो लोहारवाडी या संघाने, त्यांचा संघर्ष फार कमी राहिला या मॅच मध्ये, जिथे लवकरात लवकर विकेट्स पडले आणि तदनंतर मात्र त्यांचा संघ पराजय झालाय. विजयी संघाचं कौतुक, पराभूत झालेल्या संघाला मात्र देऊया शुभेच्छा येणाऱ्या वाटचालीसाठी आणि पुढील मॅचकडे जाऊया. आणि या पुढील मॅचमध्ये पुन्हा एकदा एक धारदस्त असा आवाज ऐकूया, जिथे आदर्श सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. त्यांच्या वाणीमधून ऐकूया पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. आणि या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच या सिरीज नाव आलंय राजू कंक ठरलेत या